जय महाराष्ट्र मित्रांनो, शासकीय योजनांची माहिती देणे, त्याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करणे, तसेच या योजनांचा लाभ देण्यासाठी राज्य शासन आता थेट नागरिकांच्या घरी जाणार आहे किंवा दारी समजा, तर शासन आपल्या दारी या शीर्षकाखाली या उपक्रमाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती देण्यात येत असून नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा अशी राज्य शासनाकडून जबाबदारी घेण्यात आलेली आहे। राज्य शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत कोकण विभागासाठीच महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची उपकंपनी म्हणून स्थापन करण्यात आलेल्या शामराव पेजे कोकणतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची माहिती देण्यात येत आहे। तर या योजनांचे जे शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत कुठल्या योजना राबवल्या जाणार आहेत ते बघा व्यवस्थितरित्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वप्रथम मित्रांनो, ज्या योजनांचा मी इथं उल्लेख करणार आहे या योजना तुम्हाला जिल्हा तालुका व गाव पातळीपर्यंत राबवल्या जातात आणि त्या योजनांचा तुम्हाला लाभ घ्यायलाच हवा, या योजनांचा लाभ मिळावा म्हणूनच शासनाकडून ही योजना उपक्रम राबविण्यात येत आहे। तर तुम्ही सर्वप्रथम बघू शकता 20% वीज भांडवल योजना, ही योजना राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकाच्या माध्यमातून राबविण्यात येते महाराष्ट्र राज्यात। तर महामंडळाचा सहभाग यात 20% असून लाभार्थ्यांचा सहभाग 5% आहे आणि बँकांचा सहभाग 75% असतो। तर तुम्ही बघू शकता 20% वीज भांडवल योजनेमध्ये 20% हिस्सा हा महामंडळाचा आहे आणि लाभार्थ्याला फक्त 5% हिस्सा येतो आणि बँकांचा सहभाग 75% असतो। अशा प्रकारे या योजनेमध्ये महत्तम प्रकल्प मर्यादा ₹5,00,000 आहे, म्हणजे 5,00,000 तुम्हाला इथं कर्ज भेटू शकतं आणि महामंडळाच्या कर्जावरील व्याजाचा दर हा अति शुल्क आहे, म्हणजे कमी शुल्क आहे, एकदम 6% असून परतफेडीचा कालावधीसुद्धा 5 वर्ष इतका आहे। अर्जदाराचे वय हे 20% वीज भांडवल योजनेसाठी किती असायला हवं तर 18 ते 50 वर्षाच्या आत असावे। कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादासुद्धा 1,00,000 असावी, म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 18 ते 50 वय आवश्यक आहे आणि उत्पन्नाचा दाखलासुद्धा आवश्यक आहे आणि उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये तुमच्या उत्पन्नाची अट ही 1,00,000 आत आहे। अशी प्रकारे ह्या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता। तर दुसरी योजना बघा, ₹1,00,000 थेट कर्ज योजना, म्हणजे तुम्हाला 1,00,000 लगेच भेटून जाणार आहे त्वरित, तेही बिनव्याजी। तर बघू शकता अर्जदाराचे वय या योजनेसाठीसुद्धा 18 ते 55 असावी, म्हणजे 5 वर्षाचा इथं लाभ मिळणार आहे तुम्हाला एक्स्ट्रा। अर्जदाराचा सिव्हिल क्रेडिट स्कोअर किमान 500 इतका असावा। अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ग्रामीण व शहरी भागाकरिता ₹1,00,000 असावे, म्हणजे अर्जदार तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचं वार्षिक उत्पन्न ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागासाठी 1,00,000 रुपयाच्या आत असणे आवश्यक आहे। लाभार्थीचा सहभाग निरंक राहील, नियमित 48 समान मासिक हप्त्यामध्ये मुद्दल 2085 परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज अदा करावे लागणार नाही। तुम्ही बघू शकता ही योजना बिनव्याजी आहे, जर तुम्ही समान हप्ते वेळेवर भरले, 2085 हप्ता आहे, तर हे योजना तुम्हाला व्याज लागू असणार नाही। परंतु जर हप्ते थकित झालेले असतील तर दर शेकडा 4% व्याजदर तुम्हाला आकारण्यात येईल। तर तिसरी योजना बघा, अतिशय चांगली योजना ही आहे, दीर्घकालीन आहे, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा ₹1,00,000 कर्ज योजना आहे। तर महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील गरजू व कुशल व्यक्तींना कृषी संलग्न व पारंपरिक उपक्रम तसेच लघुउद्योग व मध्यम उद्योग उत्पादन व्यापार व विक्री सेवा क्षेत्र इत्यादी व्यवसायाकरिता कर्ज व्याज परतावा उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे शासनाचा। तर महामंडळाच्या पोर्टलवर नाव नोंदणी व अर्ज सादर करणे अनिवार्य आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी। बँकेमार्फत लाभार्थ्यांना ₹1,00,000 इतकी कर्ज वितरित केले जाणार आहे। कर्ज रकमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरूपात बँक प्रमाणीकरणानुसार लाभार्थीच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येणार आहे। तर याचं बघा 12% मर्यादित स्वरूपात आहे जर हप्ते नाही भरले तर। लाभार्थ्यांनी ऑनलाईन पोर्टलवर उद्योग सुरू असल्याचे किमान 2 फोटो अपलोड करावे।
तसेच अर्जदाराचे वय या योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 ते 50 वर्ष असणे आवश्यक आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा ₹8 लाखापर्यंत आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता उत्पन्नाची अट ही 1 लाख नसून 8 लाखापर्यंत आहे. तर अशा प्रकारे ही योजने तुम्हाला 10 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देत आहे आणि याचासुद्धा हप्तासुद्धा परतावा मिळणार आहे तुम्हाला. थेट तुमच्या आधार लिंक असलेल्या बँकेत थेट जमा होणार आहे महामंडळाकडून. तर या योजनांच्या अधिक माहितीसाठी अर्जदारांनी ठाणे जिल्ह्याच्या जिल्हा व्यवस्थापक तसेच शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ जिल्हाधिकारी कार्यालय इमारत येथे अथवा 88 79 94 50 80 या मोबाईल नंबरवरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे. तुम्हाला तिथे व्यवस्थितरित्या या तिन्ही योजनेबद्दल माहिती देण्यात येत आहे. तर महाराष्ट्रातील नागरिकांनी व तसेच शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा एवढाच हा हेतू आहे व्हिडिओ बनवण्यामागे. व्हिडिओ समजलेला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.